हाय फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। लवकरच दिवाळी येणार आहे, तर दिवाळीमध्ये सुंदर दिसण्यासाठी बऱ्याच जणी विचार करत असतील की काय करायचं, पण बाजारात मिळणाऱ्या ब्युटी प्रोडक्ट्स ऐवजी जर तुम्ही घरगुती फेस पॅकचा वापर करा, यामुळे काय होतं की तुमची स्किन चांगल्या पद्धतीने एक्सफोलिएट होते आणि चेहऱ्यावरती नैसर्गिक चमकसुद्धा येते। याउलट तुमच्या स्किनवरती कोणते साईड इफेक्टही होत नाही। यासाठीच मी तुम्हाला आज जो फेस पॅक दाखवणार आहे, तो फेस पॅक जर तुम्ही आजपासून लावायला चालू केले तर दिवाळीपर्यंत तुमच्या चेहऱ्यावरचे फाईन लाईन्स, पिगमेंटेशन, चेहऱ्यावरचे काळे डाग दूर होतील आणि चेहरा नैसर्गिक सुंदर चमकदार होईल। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझा येणारा नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहता येईल। हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे 2 चमचे मसूरची डाळ, 2 चमचे तांदूळ आणि 4 इथे बदाम घेतले आहेत मी, आणि याच्यामध्ये 1/2 चमचा तुम्हाला कस्तुरी हळद किंवा तुमच्याकडे आंबे हळद असेल तर दोन्हीपैकी कोणतीही तुम्ही एक टाकू शकता। आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे। ह्या सर्वांची एकदम बारीक पूड करायची आहे। तुम्ही बघू शकता मी किती बारीक पूड केली आहे। हे तुम्ही एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा। मी इथे ही क्वांटिटी 1 आठवड्याची केली आहे, तुम्ही 1 ते 2 आठवड्याची करून फ्रीजमध्ये ठेवू शकता। आता हे कसे मिक्स करायचे व चेहऱ्याला लावायचे ते आपण बघूया। आता ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी ही पेस्ट दुधामध्ये मिक्स करून लावायची आहे, व ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी हा फेस पॅक रोज वॉटरमध्ये मिक्स करून लावायचा आहे। माझी ड्राय स्किन असल्यामुळे मी इथे हा पॅक दुधामध्ये मिक्स करून लावते। आता हा फेस पॅक तुम्हाला 5 ते 10 मिनटं चांगला मिक्स करून ठेवायचा आहे, त्यानंतर तुम्हाला संपूर्ण चेहऱ्यावरती लावायचा आहे। या पॅकमध्ये आपण मसूर डाळ घेतली आहे, कारण मसूर डाळीमुळे डेड स्किन एक्स्ट्रा ऑइल काढायला मदत होते। यामध्ये सोडियम, पोटॅशियम, सल्फर, कॉपर, झिंक सारखे तत्व असतात, त्यामुळे चेहऱ्यावरचे पिंपल्स, त्याचे डाग, डलनेस दूर होतो व आपली स्किन चांगली उजळ होते। बदामामुळे चेहऱ्यावरचा रंग उजळवण्यासाठी आणि चेहऱ्यावरती ग्लो आणण्यासाठी उपयुक्त असते। हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स आणि काळे डाग कमी होतात। तांदूळमुळेही तुमची त्वचा चांगल्या पद्धतीने एक्सफोलिएट होते आणि चेहऱ्यावरती नैसर्गिक चमक येते। हा फेस पॅक तुम्हाला 15 ते 20 मिनटं चेहऱ्यावर लावून ठेवायचा आहे। 15 मिनटं झाल्यानंतर हा फेस पॅक मी आता धुवून घेते आहे। चेहरा धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा माझा चेहरा किती क्लीन दिसतोय तो, आणि चेहऱ्यावरती एक चमक आली आहे। हा फेस पॅक तुम्हाला आठवड्यातून 3 ते 4 वेळा लावायचा आहे। हा फेस पॅक जर तुम्ही आजपासूनच लावायला सुरुवात केला तर दिवाळीपर्यंत तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग, फाईन लाईन्स आणि काळसरपणा लवकरच कमी होईल व तुमचा चेहरा नॅचरली ग्लो करेल, गोरा होईल आणि चमकदारही दिसेल। आजचा माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व माझ्या चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।